बातमी समोर येते सोलापुरातून। सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत। सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसलेत। भूकंपाची 4.6 रिश्टर स्केल तीव्रता होती। जिल्हा प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिलाय। सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळतीय। सकाळी 6:22 काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। कर्नाटकातील विजापूर पासून 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। त्या ठिकाणी भूकंपाची तीव्रता ही 4.6 रिश्टर स्केल इतकी होती। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। याबाबत माहिती मिळाल्यावर सोलापूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला। त्यावेळी सोलापूर जिल्हा प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिलाय। सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे। सकाळी 6:22 काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। कर्नाटकातील विजापूर पासून 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। त्या ठिकाणी भूकंपाची तीव्रता ही 4.6 रिश्टर स्केल इतकी होती। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यातील गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। या बातमीला सोलापूर जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिलाय। आपले प्रतिनिधी वसीम अख्तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वसीम, नेमकी या भूकंपाची तीव्रता किती होती आणि याबाबत काही नुकसान झाल्याची माहिती आहे का? कर्नाटकातील विजापूर पासून 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्र बिंदू आहे। त्या ठिकाणी भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्कोर इतकी होती। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के हे जाणवलेले आहेत। याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली असता प्रशासनाने या संदर्भात दुजोरा देखील दिलेला आहे। मात्र या सौम्य भूकंप असल्यामुळे कुठेही नुकसान वगैरे झालेलं नाही। धन्यवाद वसीम दिलेल्या माहितीबद्दल। सोलापूर जिल्ह्यात भूकंप